नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण सांगलीकरांना मिळालेल्या दोन रेल्वे गाड्यांविषयी माहिती घेणार आहोत. परळी वैजनाथ मिरज डेमो एक्सप्रेस ही गाडी आता सांगलीपर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे आणि आता ही गाडी सांगली येथून परळी वैजनासाठी सुटणार आहे. त्यामुळे लातूरकरांना, उस्मानाबादकरांना, बार्शीकरांना, कुर्डवाडीकरांना डायरेक्ट आता सांगलीशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि सांगलीकरांनाही लातूरला, परळीला, उस्मानाबादला, बार्शीला येण्यासाठी आता डायरेक्ट रेल्वे भेटणार आहे. ही गाडी दररोज परळी येथून सकाळी 8:15 सुटेल व सायंकाळी 6:50 सांगली येथे पोहोचेल व सांगली येथून रात्री 8:35 ही गाडी सुटेल व परळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 ही गाडी परळी येथे पोहोचेल. अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सांगलीकरांना आता लातूरशी, उस्मानाबादशी, बार्शी, कुर्डवाडी अशा शहरांशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच सांगली येथून अजून एक नवीन एक्सप्रेस गाडी सुरू झालेली आहे, ती म्हणजे राणी चिन्नम्मा एक्सप्रेस. ही गाडी मिरज येथून बेंगलोरसाठी सुटायची, ती आता विस्तारित करण्यात आलेली आहे आणि आता ती सांगली येथून दररोज 3:00 ही गाडी सांगली येथून बेंगलोरसाठी सुटणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 बेंगलोर येथे पोहोचेल व बेंगलोर येथून दररोज रात्री 11:00 ही गाडी सुटेल. बेंगलोर येथून सुटेल व सांगली येथे दुसऱ्या दिवशी 12:50 पोहोचेल. अशा प्रकारे सांगलीकरांना आता दोन नवीन एक्सप्रेस गाड्या भेटलेल्या आहेत, त्यामुळे सांगली शहराचा विकास होण्यासाठी खूप मदत होणार आहे. सांगली येथून एकही डायरेक्ट ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेन धावत नव्हती. कोल्हापूर सांगली डेमो एवढीच गाडी येथून चालायची. त्यामुळे आता सांगलीकरांना एक हक्काची एक्सप्रेस गाडी आणि एक डेमो एक्सप्रेस गाडी आता मिळालेली आहे. त्यामुळे सांगलीहून भविष्यामध्ये अनेक ट्रेन चालू होण्याचीही शक्यता आहे, कारण सांगली येथे नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आता सांगलीमध्ये 7 प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. त्यामुळे सांगली येथून भविष्यामध्ये अनेक रेल्वेगाड्या सांगली येथून सुटतील अशी आशा आहे. सध्या मिरज हे खूप मोठं जंक्शन रेल्वे स्टेशन असल्यामुळे मिरज येथून अनेक गाड्या सुटतात, त्या गाड्या आता सांगली येथून सुटण्यास मदत होणार आहे. सांगली हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे आणि येथे खूप मोठी बाजारपेठ असल्यामुळे सांगली येथून अनेक रेल्वेगाड्या सांगली येथून सुटण्यासाठी हा मार्ग मोकळा झालेला आहे. सांगलीचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात यामुळे होणार आहे. सांगलीचं रेल्वे स्टेशन मार्केट यार्ड परिसरात असल्यामुळे सांगली येथून धान्याची वाहतूक करण्यासाठी हे रेल्वे स्टेशन खूप महत्त्वाचं होणार आहे. त्यामुळे येथून वाहतूक करण्याचं रेल्वे हे खूप मोठं माध्यम राहणार आहे आणि लातूरकरांचं आणि सांगलीकरांचं हे खूप मोठं आणि जुनं नातं आहे. जेव्हा लातूरमध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस सांगली येथूनच पाणी मागवण्यात आलेलं होतं आणि सांगली येथून रेल्वेनी लातूरला पाणी आलेलं होतं. त्यामुळे सांगलीकरांचं लातूरकरांचं नातं हे खूप जुनं आहे. तसंच बेंगलोरला जाण्यासाठीही सांगली येथून राणी चिन्नम्मा एक्सप्रेस चालू केल्यामुळे सांगलीकरांना आता बेंगलोरला जाणंही खूप सोपं झालेलं आहे. अशा प्रकारे सांगलीचा विकास आणि इतर जिल्ह्यांचाही विकास यामुळे होणार आहे. सांगली येथे हळदीची बाजारपेठ खूप मोठी आहे, त्यामुळे इतर शहरांशी सांगलीशी खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. अशाच प्रकारे सांगली येथून अनेक रेल्वेगाड्या सुरू करून सांगलीच्या विकासामध्ये अशीच भर पडावी ही सर्व प्रवाशांची अपेक्षा आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.